सुमित तुला सांगू का, लग्नाआधी माझ्या खूप मैत्रिणी होत्या, अरे खूप, तुम्ही सगळे भेटण्याआधी. पण मला नाही वाटत अरे की माझं काहीतरी बिनसलंय असं काही कळल्यावर त्या अशा रात्रभर वगैरे माझ्यासाठी थांबल्या असत्या. नाही, काल अरे काव्या अभिमान कोणाचाच पाय निघत नव्हता घरातून. आता या चहाचंच बघ ना, ह्या चहा पावडर आहे हे कसं कळतं, त्याच्या रंगावरून. दूध आहे पण कळतं, म्हणजे बघून कळतं. कळत नाही ती फक्त एक गोष्ट, साखर. आपण तिच्याशिवाय चहा गोडही लागत नाही. आयुष्यातली मैत्री म्हणजे साखर. सो लकी यार, बघ ना माझ्यासारख्या शुंभावर तुम्ही सगळे जण एवढा जीव लावता. शाल्मली, आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर लास्ट नाईट. अरे ठीक आहे. येस, पण आज संडे आहे, आज मस्त धमाल करूयात. म्हणजे काल जे काही झालंय, जे काही म्हणजे जे काही, ते सगळं विसरून जायचं असच ना. काल काय झालं होतं, काही झालं होतं का काल? कुठे काय झालं होतं काल? कुठे काय झालं? अभी घरी येत का शोना आपण? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बर चल, मी आलो जरा ब्रश करून येतो. हा सचिन, अभी मला जरा कॅफेला यायला उशीर होईल, तर तू करशील ना मॅनेज? हो बोलतो. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काव्या, तुझ्यासाठी चहा ठेवलाय बघ तिथे. थँक्यू सो मच. एक मिनिट, तू माझं टी शर्ट का घातलेस? तुझा? मला वाटलं सुमी. अरे यार राघव, काल रात्री मी फॉर्मल्स घातले होते आणि तुला माहितीये ना फॉर्मल्स मध्ये झोपायला किती अनकम्फर्टेबल वाटत, म्हणून मी चेंज केलं. सॉरी. ए राघव यार, जाऊ दे ना, आता घातलाय ना तिने. अरे आता केलं ना असं. अरे तुम्ही सगळे शांत का आहात? तुम्हाला पटतंय का सुमित काय बोलला ते? मला वाटतंय तो फक्त कारण देतोय, बाकी काय नाही. पण कारण द्यायची वेळ त्याच्यावर आलीये का? ते म्हणजे असं काय घडलंय? सुमितचा प्रेम, लग्न या सगळ्या गोष्टींवर विश्वासच नाहीये. पण मग त्याला का जाणून घ्यायचं असेल की मॅट्रिमोनी साईट वर काय घडतं? नाही ग, त्यासाठी तो इतका डेस्परेट नाही होणार. त्याच्या ऑफिस मध्ये काही मॅट्रिमोनी साईटचं काम आहे का? विनय, त्याच्या ऑफिस मध्ये मी काम करते, मला माहित नसेल का? अरे होगी, चुकलं सगळं. कुठून त्या आकांक्षा मॅडम ना लव लग्न डॉट कॉम बद्दल बोललो असंच झालंय मला. विनया, तू बोललास म्हणून कळलं तरी की लव लग्न डॉट कॉम शी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे.
हाँ हो ना अब अभी। अरे तू पण बोल ना काहीतरी, तू का गप्प आहेस? मी काय बोलू? नाही म्हणजे मी बोलण्याने काय उपयोग होणार आहे का? असं कसं? अरे आपण बोललो, चर्चा केली तर आपल्याला कळेल ना की सुमितचा नेमका प्रॉब्लेम काय आहे। एक 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 मिनिट चाल मला। याला काही विचार करण्याची गरजच नाही आहे। हा याला ऑलरेडी माहिती आहे की प्रॉब्लेम काय आहे। हो ना अभ्या? तुम्हाला सगळ्यांना मी असा वाटतो का? मला जर माहिती असतं सुमितला काय प्रॉब्लेम आहे तर मी त्याला एवढा त्रास होऊन दिला असता का? विमान प्लीज, तुला जर खरंच काही माहिती असेल ना तर आत्ता सांग, पण पुढे जर प्रॉब्लेम वाढत गेला ना तर आपण त्याची काही मदत करू शकणार नाही होत। अभ्या बघ ना यार कसा वागतोय तू, अरे पागल आहे रे। अभी बोल ना काय प्रॉब्लेम आहे सांग ना। तुला तुला दिसत नाही का किती प्रॉब्लेम मध्ये तो? हो सांगणार आहेस का नाही? मला काहीच माहिती नाही खरं। त्या दिवशी पण तू कॅफे मध्ये अर्ध पण अभी माझ्याकडे बघ सगळे विषय क्लियर वाटत नाहीये का? नाहीये ती मित्राची बहीण। एक मिनिट, काय म्हणालास तू? काही नाही। तू म्हणालास ती मित्राची बहीण नाहीये। नाही तसं नाही। अभ्या इथपर्यंत आलाय ना, बाहेर काढ। ओके सांगतो। सॉरी यार मी प्रॉमिस तोडतोय। हो ती देविकाच आहे। आणि ती त्याच्या मित्राची बहीण नाहीये। बघ म्हणलं होतं की नाव ऐकलंय कुठेतरी। विनय एक मिनिट, देविकाच काय? देविका सुमितला लव लग्न .com वर भेटली। काय काय सुमितचं लव लग्न .com वर अकाउंट आहे? मला कसं माहित नाही। नाही आहे म्हणजे नाहीये, म्हणजे मला माहित नाही यार, तुम्ही ते त्याला विचारा। अजून बघ, अजून बघ काय सापडतंय का? नेट उघड, नेट उघड। एक 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 अरे लव लग्न, लव लग्न। एक सेकंड, एक सेकंड वेब हिस्ट्री चेक करतो म्हणजे कळेल काय झालंय।